बहुजन समाज एकत्रित होईपर्यंत या देशाचं कल्याण होणार नाही. त्याकरता या बाबांनी आपलं जीवन जाळलं. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मा रमाबाई आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डेक आम्हाला जागवतात भाऊ. समोरचा पोरगा होय की पोरगी होय, पोरग्यान का रे माणसासारखा माणूस वाघासारखा वाघ इकडे मेंढरीच्या कळपात बसत काय? हो इकडे माणसं आहेत, माणसं आहेत. बस तुला काही शंका असेल तर तिथं बस. एक खुर्ची तर दे रे ते माय माऊ लिहिले ते बाईन एवढा मोठा तुमच्या आमच्यासाठी बाया हो. तुम्हाला खुर्ची कोणामुळे भेटली हे विसरू नको तू. सरकारी हुद्द्यावर खुर्ची बसली असती का? हसून राहिली हो शांता भाई तू, एवढी हसू नको भाई. आज या खुर्चीवर तुले बसायचा अधिकार दिला कोण? माझ्या बाबा साहेबामुळे. कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं? अरे कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं? आजी तू अधिकारी झालीस मोठी. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी वयाच्या 40 वर्षात 45,000 पुस्तकं वाचलंय त्याचं नाव होतं विश्व महामानव बाबासाहेब आंबेडकर. रात्रंदिवस अभ्यास करायचा भीम बाबा, रात्री 3 वाजताही पुस्तक वाचत मग्न होते. पैशाने लाथ मारली बाया हो, टाटा बिर्लाने आवाहन केलं बाबासाहेबान. माझ्या माय माऊले हो, जगातला पहिला असा महामानव आहे ज्यानं मंत्रीपदाने लाथ मारली हो बाया हो, मंत्रीपद झुगारलं. आणि आम्ही या महामानवाला विसरलो म्हणून या समितीसाठी डबल टाळी वाजवा. यायची जी